प्रगती बुद्धिविहार भारती वस्ती सुभाषनगर एरवडा पुणे सहा येथे घुटले जात असताना आपण सर्व आवाजूर वेळेत वेळ काढून येथे उपस्थित झालो आहात. त्याबद्दल मी भारतीय बुद्ध महासभा पुणे आणि प्रगती बुद्धिविहार यांच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. थोड्याच वेळामध्ये बुद्ध वंदनेला आणि त्यानंतर स्वागत समारंभ होऊन प्रवचन मालिकेला सुरुवात होत आहे. आजच्या या अविस्मरणीय क्षणाचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रगती बुद्ध विहाराचे उपासक उपासिका यांनी लवकरात लवकर विहारात उपस्थित व्हायचे आहे. आजच्या या प्रवचन मालिकेचा विषय आहे धम्मभूमी ते दीक्षाभूमी आणि प्रवचनकार आहे प्रगती बुद्ध विहाराचे अध्यक्ष माननीय ज्येष्ठ उपासक नंदकुमार बारादे यांना विनंती करत आहे की त्यांनी आपले आसन ग्रहण करायचे आहे. त्यासोबत प्रगती बुद्ध विहाराचे स्वागताध्यक्ष युवक माननीय सागर ढेकळे यांना विनंती आहे त्यांनी आपले आसन ग्रहण करायचे आहे. त्यासोबत आजच्या प्रमुख पाहुण्या माननीय साईताई शिंदे यांनाही विनंती आहे त्यांनी आपले स्थान ग्रहण करायचे आहे. त्यासोबत आजच्या या प्रवचन मालिकेचे प्रमुख वक्ते माननीय संभाजी शिंदे सर यांनाही मी विनंती करत आहे की त्यांनी आपले आसन ग्रहण करायचे आहे. त्यासोबत आपले भारतीय बुद्ध महासभा पुणेचे विश्वस्त अध्यक्ष माननीय मुंडकरे सर आणि प्रगती बुद्ध विहाराचे अध्यक्ष नंदकुमार पारेते सर यांना मी विनंती करत आहे की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुष्प अर्पण केले जात आहे. त्यासोबत भगवान गौतम बुद्धांचा स्वतःगाय भगवान गौतम बुद्धांचा स्वतःगाय भगवान गौतम बुद्धांचा. त्यासोबत विश्वरत्न भूमी संत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जात आहे. विश्वरत्न भूमिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न भूमिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न भूमिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्यासोबत विश्वरत्न भूमिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणाला पुष्प अर्पण केले जात आहे. साकतो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि Namo Buddhaya.
उठायचा की म्हणून अनेक वेळ नाही, पण ज्या अडचणी पडतील एखाद्या वेळेस त्या मुलांना लाव. तर आपल्या भारतीय मनोरंजन ज्या महिला 15 महिला बौद्धाचार्य आहेत ते स्वतः लग्न लावतात. त्यामुळे त्या सांगितलं असे अडचणीच्या वेळ एखाद्या वेळेस स्टेजवर अडचण एखाद्या वेळेस आणि त्या पद्धतीची त्याला आवड आहे. आणि दलाच्या माध्यमातून सुद्धा नागपूर असेल महाड असेल पुणेला सतत जात असतात. यावर्षी नागपूरला निमित्तानं जाणार आहे आणि मग आम्ही त्याला आजच्या कार्यक्रमाचा पाहुणे म्हणून वाघमारे होते ते बाहेरगाव केलेले आहे. पर्यायी गोष्ट म्हणत आम्ही आमची त्यांची निवड केली आजच्या पाहुण्यामध्ये. त्या पाहुण्याच्या माध्यमातून त्या दोन शब्द संस्कृती विषयी म्हणा कौतुक करतील. नंतर एखादं गीत होईल तुमच्या परिसरात कोणी असतील तर या परिसरातले गीतकार त्यांनी एखादं गीत चालत करावं. आणि नंतर आमच्या मुली आहेतच गीत गायला आता अनेक पद्धतीचे दुसरे गीत गातात. आम्ही साहित्यताई शिंदेना विनंती करतो तुम्ही पाहुण्या म्हणून आपली भूमिका सुरू करावी. आज विहारामध्ये हे जे आपली पुढची पिढी जी तयार होणार आहे हे आलेलं बघूनच खूप आनंद झाला. मोठे लोक तर येतातच पण लहान मुलांनी विहारात येणं खूप गरजेचं आहे. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या माध्यमातून हेच काम केलं जातं की बौद्धाचार्य तयार करणं संस्कार धम्म संस्कार देऊन आपण हे प्रशिक्षण देऊन आपण नवीन श्राम्य शिबिर वगैरे घेऊन आपण श्राम्य तयार करतो तेव्हा ह्या विहारातनं मला वाटतंय आता पुढच्या वर्षी आम्हाला भरपूर श्राम्यासाठी विद्यार्थी मिळतील. आणि आजच्या कार्यक्रमाचे हे अध्यक्ष प्रमुख पाहुणे मीचे आणि आमचे प्रवचनकार शिंदे सर. शिंदे सरांच्या तोंडून आता प्रवचन ऐकायचंय आपल्याला सगळ्यांना. हे भारतीय बौद्ध महासभा खूप मोठी मोठी कामं करतात, प्रवचनकार घडवतात, बौद्धाचार्य घडवतात आणि आम्ही तेथूनच तयार झालो आहे. आम्हाला तर काही बोलता येत नव्हतं पण भारतीय बौद्ध महासभा ही एकमेव संस्था अशी आहे की सर्वांना संधी देते, संधी कुठे मिळत नसते पण भारतीय बौद्ध महासभेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आपल्याला संधी मिळते. त्या संधीचं प्रत्येकाने सोनं करून घ्यावं आणि आपल्या आयुष्यात नवीन चांगला एक माणूस म्हणून जगण्याची आपल्याला ऊर्जा निर्माण होते भारतीय बौद्ध महासभेत आल्यापासून. त्यामुळे सर्वांनी भारतीय बौद्ध महासभेत आलंच पाहिजे. त्याचप्रमाणे आपण धम्म कार्य करत असतो त्या धम्म कार्यामध्ये आपल्याला सैनिक संत सैनिक दलाची पण खूप गरज आहे. तर मी या विहाराच्या प्रगती विहाराच्या जे सभासद आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करते की तुमच्याकडून पण संत सैनिक दलासाठी सैनिक तयार करावेत. तुमच्या या भागामध्ये संत सैनिक दलाची शाखा ओपन करावी. महिला असू देत, तरुण मुलं असू देत, ज्येष्ठ नागरिक असू देत पण संत सैनिक दलाचे सैनिक आम्हाला द्यावेत अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि आजचे प्रमुख पाहुणे म्हणून इथंच थांबते. जय भीम जय भारत. या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं आयोजित वर्षावास प्रवचन मालिका 2024 अंतर्गत आज पुष्प विसावे गुंफले जात आहे आणि उपस्थित सर्व बालक बालिका ज्येष्ठ नागरिक विहार पदाधिकारी त्याचबरोबर महिला पदाधिकारी या सर्वांचंच संस्थेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय सागरजी ढेकळे साहेब यांना मी विनंती करतो की आपण कृपया पुढे यावं. त्याच त्यांनी विहाराची माहिती दिली ना. तर मग यामध्ये आज प्रामुख्याने प्रवचनकार आहेत माननीय संभाजी शिंदे साहेब. हे भारतीय बौद्ध महासभा पुणे बरोबर गेले 30 वर्ष मातोश्री रमाबाई आंबेडकर बॉर्ड शाखेसोबत जोडले गेले आणि त्यानंतर त्यांचा भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं अनेक विषयांवर प्रवचन झालं. त्याचबरोबर अनेक कविता वर्षावासाचं प्रवचन जिथं जिथं असेल तिथं तिथं त्यांनी वेळ देऊन अमूल्य असा 2 तास वेळ देऊन त्यामध्ये जे प्रबोधन करता येईल आपल्या विद्रोही कविता
मांडून त्यामधून ते करत असतात आणि 1989 पासून ते अनेक दैनिक जे आहेत जुने दैनिक त्यामध्ये बाबासाहेबांचे विचार महामानवांच्या कविता आणि त्यातून स्वतः रचलेल्या कविता अशा अनेक कविता त्यांच्या दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांचा स्वतःचा एक उत्तम असा काव्य संग्रह आहे. त्यांना अनेक कवितेतून चांगले पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि आपल्या सर्वांनाच एक उत्सुकता असेल की आज त्यांचा जो विषय आहे की धम्मभूमी ते दीक्षाभूमी असा जो विषय त्यांनी निवडलेला आहे, आपण सर्वच जण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. त्यांना मी विनंती करतो की या विषयाला आपण न्याय भगवान गौतम बुद्ध बौद्धिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन. आज प्रगती बुद्ध विहार तसेच भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेच्या वतीने हा वर्षावास पुष्प भिसावत या ठिकाणी आपण गुंतत असताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान भारते साहेब, त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष भुते सर आणि आज आपल्याला जे प्रमुख पाहुणे म्हणून साईताई शिंदे नेहमी स्वतः प्रवचनकार शिंदे म्हणजे प्रमुख पाहुणे मी शिंदे आणि वक्ते पण तुम्हाला शिंदे मिळाले आहेत आणि या कार्यक्रमाला उशिरा का होईना परंतु त्यांनी हजेरी लावलेली आहे. ते नसले तर कार्यक्रमाला शोभाच येत नाही. असे संदीप सोनवणे सर आणि भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त अध्यक्ष आयुष्यमान मोडदरे सर, त्याचप्रमाणे वेगळे गुरुजी अवचरे सर, त्याचे गायकवाड सर विथ फॅमिली, अजय मानेवाड, आता बरेच लोक आणि सर्व विहाराचे पदाधिकारी व उपासिका उपासक आणि बालक बालिका यांचं प्रथमतः टाळ्या वाजून स्वागत करू आपण. खरोखर या ठिकाणी मला जे सरांनी सांगितलं की ह्या मुलांचे आवाज इतका जोरात होता आणि सगळ्याच मुलांचं मला वाटतं पाठांतर आहे चांगलं आणि हे संस्कार खरोखर ह्या विहारातून मिळतात हे तरी आज पाहायला मिळालं. नाहीतर काही काही विहारामध्ये फक्त विहार असतात आणि वंदन सुद्धा कोणाला येत नाही म्हणजे आणि ज्येष्ठ नागरिक असतात आणि इथं बाल आणि खरे संस्कार हे बालकांवरच आपण करायचे असतात. असो आज जो मला विषय मी स्वतःहून घेतला ज्यावेळेस मोडदरे सर आणि धाईंदे सर म्हणाले की शिंदे तुम्ही कुठला विषय घेताय, कारण आपल्या भारतीय बौद्ध आता ताईंनी सांगितलं की भारतीय बौद्ध महासभा ही अशी संस्था आहे की प्रत्येक माणसाला आणि आपल्या प्रत्येक उपासकाला उपासिकांना घडवणारी एक संस्था आहे. कारण त्यांनी आज भारतीय बौद्ध महासभेमध्ये आता मला सरांनी सांगितलं की मी 30 ते 35 वर्ष भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करतो. हे काम करत असताना भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार बोलायला शिकवलं आणि आज सरांनी उल्लेख केला की कविता मी महाराष्ट्रभर माझे कवी संमेलनाचे कार्यक्रम होतात परंतु हे सगळं श्रेय कुणाला जातं तर भारतीय बौद्ध महासभेला, कारण वर्षवासाचा कार्यक्रम आणि धम्म आपल्या दारी हा कार्यक्रम ज्यावेळेस भारतीय बौद्ध महासभा राबवते की बऱ्याच ठिकाणी त्यावेळेस मग असे गायक असो कवी असो कलाकार किंवा बोलण्याची संधी यांनी दिली आणि त्याच माध्यमातून मी कविता बोलण्यास सुरुवात केली. मग ते वर्तमानपत्रामध्ये गेल्या, जनरल कविता गेल्या, परंतु जनरल कविता माझ्या छापून येत होत्या. जनरल कविता 92 साली माझ्या दर रविवारी प्रभात या ठिकाणी काव्य प्रभात या ठिकाणी एक सत्र असायचं काव्य प्रभात म्हणून आणि त्याची निवडणूक होते दीपक करंदीकर. दर रविवारच्या माझ्या जनरल कविता छापायच्या आणि ज्यावेळेस आता तुम्हाला 92 साली आता तुम्हाला आठवते 30 सप्टेंबरला ज्यावेळेस गणपती डुबला त्याच दिवशी इल्लाडी गावाला भूकंप झाला होता. म्हणजे गणपती डुबला तर डुबला आपल्याला मी डुबून गेला इल्लाडी गावचं, तर त्यावेळेस एक कविता लिहिली होती मी भूकंप, ती सकाळला छापून आली. परंतु ज्यावेळेस हे सांगायचं असं का तात्पर्य आहे की सरांनी सांगितलं की बरेच वर्तमानपत्रामध्ये आता मी कवी संकलन करतो फक्त बाबासाहेबांचेच करतो आणि मित्रही करतो, पण त्यावेळी
मी त्यावेळेस जनरल कविता छापूनच होत्या, माझ्या स्वप्न सुंदरी प्रेमाच्या भांगीचा काटा प्रवचन हुकम या सगळे, परंतु त्यानंतर मी कविता बाबासाहेबांची पाठवली होतं सर, बाबासाहेबांची कविता ज्यावेळेस पाठवली मी दर रविवारी बघायचो, ती कविता आता छापली मी महिना झाला दोन महिने झाले, परंतु बाबासाहेबांची कविता त्यांनी छापली नाही, कारण त्याचा निवडक होता दीपक करत येत. मग तेव्हापासून मी निश्चय केला की आजपासून कुठल्याही वर्तमानपत्राला माझी कविता द्यायची नाही, आणि तेव्हापासून मी निश्चय केला आणि माझ्या सगळ्या ज्या जनरल कविता आहे त्या सर्व बंद केल्या, आणि तेव्हापासून मी बाबासाहेबांचेच लिखाण लिहायला लागलो आणि विद्रोहीच लिहायला लागलो आणि कुठल्याही याला छापायला दिली नाही. ज्या ज्या व्यवहारामध्ये कार्यक्रम असतील किंवा आंबेडकर जयंती ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतात कवी समोरचे त्या ठिकाणी मी सादर करतो, कारण आज म्हणून मी हा विषय घेतला की आपल्याला काहीतरी नवीन विषय, बराच सरांनी आपली 100 याची लिस्ट होती, परंतु एक विषय मी घेतला की आता मी 6 वर्षाला मी मावळ या ठिकाणी तळेगाव या ठिकाणी गेलेलो आहे, तुम्ही तागड रोडला या ठिकाणी आलो की एक का नवीन विषय घेऊ नये धम्मभूमी, की ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी दीक्षा देण्याच्याही अगोदर 2 वर्ष अगोदर 25 डिसेंबर 1954 साली बाबासाहेबांनी तिथं बुद्धाचे रूप तिथं प्रतिष्ठापना केलेली आहे आणि त्याला धम्मभूमी हे म्हटलं जात. ते धम्मभूमी ते दीक्षाभूमी हा मी कारण विषय आता मला वाटतं 7:30 झालंय, 7:30 वेळ झालेली आहे आणि तुम्हाला कारण संपूर्ण जर इतिहास सांगायचा बोला तर मी थोडक्यात सांगू शकतो. ह्या 25 डिसेंबर याचा किस्सा म्हणजे ते विहार कसं स्थापन झालं, त्याला आपण धम्मभूमी म्हणतो, ते विहार कशा पद्धतीने स्थापन झालं, तर जून जुलै महिन्यामध्ये जसे वारी निघती दीववरून आणि आळंदीवरून, त्यावेळेस त्या वारीमध्ये देवरोड या ठिकाणी 5 ते 7 वारकरी त्या रेल्वे स्टेशन पाशी असे काकडत झोपलेले होते. काकडत झोपलेले असताना त्यावेळेस तिथं शाहीर हरीश गंगाराम चौरे नावाची एक व्यक्ती होती, त्यांनी ते पाहिलं की हे वारकरी आहे, त्यांना विचारलं कोणतं वारकरी आहे, आपल्या समाजाचे बी होते त्यावेळेस, कारण त्यावेळेस आपल्याला दीक्षात बुद्धच माहिती नव्हता, आपल्या समाजाचे वारकरी होते, वारकरी सगळे बहुजन समाजाचेच असतात, तर त्यांनी विचारलं काकळतात, मग त्यांनी त्यांना घरी आणलं वगैरे, त्यांना झोपू दिलं, तिथं जेवण वगैरे केलं आणि त्यांनी विषय काढला की त्या देवरोड या ठिकाणी जिथं आपले म्हणजे डिफेन्समध्ये कामाला असलेल्या लोकांची ती वस्ती होती ती, मग त्यांनी विचार केला की इथं आपण एक मंदिर बांधू, मंदिर बांधून की हे आलेले वारकरी लोक या ठिकाणी विसावा करतील, इथं रात्री जेवण होऊन त्यांना भोजन करू आपण पाहिला, त्या दृष्टिकोनातून त्यांनी एक गायकवाड म्हणून आणि कुरुंदकर नावाचे व्यक्ती होते आणि गायकवाड म्हणून त्यावेळेस त्यांनी खूप मोठी देणगी दिली त्यावेळेस ते मंदिर बांधण्यासाठी. मग ते मंदिर बांधकाम झालं आणि त्या मंदिराचं पायाभरणी जेव्हा भूमिपूजन केलं ते नानासाहेब परवळींनी केलेले त्या काळी, कारण मंदिर बांधायचं होतं फक्त. मग त्यांनी विचार केला की मंदिर कोणाचं बांधायचं, आता ते वारकरी येत असतो वारकरीसाठी, तर मग आपला माणूस कोण आहे वारकरी संत म्हणजे, मग संत चोखोबा. मग त्यांनी विचार केला की आपण संत चोखोबाचं हे मंदिर बांध म्हणून ती वर्गणी वगैरे जमा केली वगैरे सगळे बांधलं आणि तिथं ठरलं ते नानासाहेब कोळवळकरांनी त्यांचं भूमिपूजन केलं होतं, मंदिर वगैरे तयार झालं. मग काही लोक म्हणले चोखोबाचं बांधायचं, कोण दुसरे म्हणले नको नको आपण म्हसोबाचं बांधू, कोण म्हणलं मर्यायचं बांधू, मी निवडत बांधायचं होतं. मग शेवटी एक विचार केला अरे म्हणलं काय करायचं, तर बाबासाहेबांचं तळेगाव ठिकाणी बाबासाहेबांचा बंगला आहे. मग त्यावेळेस हे लोक बाबासाहेबांकडे गेले म्हणजे आपण एक काम करू बाबासाहेबांकडे जाऊ, बाबासाहेबांकडे जाऊ आणि बाबासाहेबांनाच विचारू आपण इथलं कुठं त्यांचा हेतू, त्यावेळेस वारकरी इथं राहतील मुक्काम करतील त्यांना जेवण वगैरे आपण जसं आता आपण पाहतो वारकरी मध्ये या पालखी सगळीकडे जेवण वगैरे करतात, त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते ठरवलं होतं. परंतु ही सर्व मंडळी बाबासाहेबांकडे गेली आणि बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, बाबासाहेबांना म्हणले बाबासाहेब आम्ही अशा अशा या ठिकाणी, आणि त्यावेळेस उदन सिंग म्हणून ती जागा बी ना तिथं सोरत सिंग म्हणून हा कर्नल होता डिफेन्सच्या जागेचा,
आणि त्यांना ते बोलवलं वगैरे ते हरी चौधरी वगैरे म्हणजे असं असं होतं. ते म्हणले आता परवा किती घ्यायला पाहिजे होती ती पेन्शन. मग त्यांनी म्हणजे ठीक आहे बांधा तुम्ही. मग ते विहार बांधलं गेलं. विहार म्हणजे त्यावेळेस मंदिर, आता आपण विहार म्हणतो तिथं, त्यावेळेस ते मंदिर बांधलं गेलं. आणि मग हे बाबासाहेबांकडे गेले आणि बाबासाहेबांना सांगितलं म्हणजे बाबासाहेब आम्ही असं असं देऊळ बांधलंय तर त्यात आम्ही चोखोबा बसवणार आहे. तर त्यावेळेस बाबासाहेब त्यांना स्पष्ट म्हणाले अरे काय कुणाचं देऊळ तुम्ही देऊळ बांधता, चोखोबा चोखोबाने काय केलं तुमच्यासाठी, म्हसोबाने काय केलं तुमच्यासाठी, देवीने काय केलं तुमच्यासाठी, काय अजिबात हे असलं काही मानायचं नाही. म्हणे का? तर म्हणजे मी आणतो तुमच्यासाठी एक देव, नवीन देव आणतो. म्हणजे नवीन देव आणतो म्हणल्यानंतर नवीन देव आणतो म्हणजे ह्यांना प्रश्न पडला तर नवीन देव कोणता आणणार, नवीन देव कोणता आणणार म्हणल्यानंतर म्हणजे ठीक आहे तुम्ही काही करायचं नाही, देव मीच आणणार, तुम्ही कुठलाही देव आणायचं नाही, देव मी आणणार. म्हणजे मुंबईला या, मुंबईला आल्यानंतर तुम्हाला तारीख सांगतो मी. तारीख सांगितल्यानंतर मग आपण त्या दिवशी त्याचं देव मी बसवतो. हे मंडळी ठीक आहे म्हणजे मग काही दिवसांनी हे सगळं तयार झाल्यानंतर वगैरे ते मुंबईला गेले दादरला चैत्य हेड राजगुरावर. हे बाबासाहेबांना भेटले, बाबासाहेबांनी पाहिलं कॅलेंडरमध्ये पाहिलं तारीख म्हणजे कुठली तारीख यायची म्हणून. बाबासाहेबांनी सांगितलं 25 डिसेंबर 55 डिसेंबर 54 साल त्यांनी सांगितलं 25 डिसेंबर. आता 25 डिसेंबरचा एक तुम्हाला थोडक्यात हा माझा तर्कबुद्धीचा अभ्यास, पण अभ्यास म्हणजे मी विद्रोही असल्यामुळे सत्य शोधल्याशिवाय मी कधी सांगत नाही. 25 तारीखच का? आता काही लोकांना समज असा पडला तिथं की त्यावेळेस बाबासाहेबांची संकल्पना असू बी शकते. काही लोक असे म्हणतात की 25 डिसेंबरला ख्रिश्चन धर्म होता, ख्रिश्चन धर्माला टार्गेट करण्यासाठी अथवा बरेच लोक आपले ख्रिश्चन धर्म स्वीकारत होते म्हणून बाबासाहेबांनी 25 डिसेंबर ही तारीख घेतली असू शकतो. तर त्यांच्या त्यांच्या बुद्धीचा प्रश्न, पण माझ्या बुद्धीचा प्रश्न असा आहे मी ज्यावेळेस याचा शोध घेतला, याचा शोध घेतल्यानंतर मला असं निदर्शन आलं की 25 डिसेंबर 1954 ही बुद्धमूर्ती स्थापनेची तारीख, त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केलीची तारीख 25 डिसेंबर 1927 तारीख 25 डिसेंबर. आता त्याच्या अगोदर हे संदर्भ बाबासाहेबांनी घडवले, मनुस्मृती झाली बाबासाहेबांनी, बुद्ध दाखवला पाहिला बाबासाहेबांनी, परंतु बाबासाहेबांनी ज्यांना गुरु मानलं होतं आणि त्यांनी भारतामध्ये या मनुस्मृतीला पहिला विरोध केला होता ते महात्मा फुले. त्या महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये पुण्यामध्ये मनुस्मृतीला विरोध करून भटजीला न बोलावता सीताराम जबाजी आव्हाड आणि मंजूबाई धानोबा निमंत्रण ह्या दोघांचं सत्यशोधक पद्धतीने लग्न लावलेलं आहे. मनुस्मृतीच्या विरोधात जाऊन सत्यशोधक पद्धतीने आणि ती तारीख होती 25 डिसेंबर 1873. ह्या तारखा बघा आणि कागद असेल तर तुम्ही त्याचा संदर्भ करा कुणीतरी कागद येत असत किंवा तुम्ही घरी येऊ करा मुलांना मुलांनाही की तुम्ही आपण संधिपोट करता ना संधिपोट संधिपोट माहिती शब्दांची एखादं नाव असल जे तर अ प्लस ज प्लस य आता तुम्ही तर फळ असं तुम्हाला सांगतो, परंतु घरी जाऊन तुम्ही हे शोध करा कारण मी सर्च केलंय बुद्धी हे म्हणजे पुस्तकात तर नाही पण मी तर सर्च केलंय हा हे पुस्तकात तर वाचन केलेलं आहे परंतु हे ज्यावेळेस सर्च केलं की तारखीचं त्यावेळेस मला ते सूत्र सापडलं. तर ती तारीख बघा तुम्हाला घेताना आता 25 2 + 5 + 12 म्हणजे 1 8 + 2 + 18 म्हणजे 1 + 8 8 + 7 + 13 म्हणजे 25 डिसेंबर 1873 ह्याची टोटल मानायची आपण जे आखी करतो टोटल बेरीज करायची. तर काय तुम्ही घरी जाऊन करा म्हणजे मी म्हणतात तुम्ही घरी किंवा बसलो म्हणजे माझं सांगण्याचं एक शोध म्हणजे मी तू तर त्याची तारीख येते 29 टोटल. नंतर
25 डिसेंबर 1927 त्याची टोटल काय, त्याची टोटल 29 येईल आणि 25 डिसेंबर 1954 याची टोटल करायची तेवढीच येईल 29 आणि 29 वर्षी लोत्या कुणी गेलेलं आहे गौतम बुद्धाने 29 वर्षी गृहत्याग केलेला आहे. मी माझं म्हणजे मी माझ्या बुद्धीचा वापर करून ते वापरून द्या, कारण मी ज्यावेळेस आपण हे करतो की आपण शिकलो पाहिजे, कारण बुद्धाने अष्टांगिक मार्गामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे सम्यक दृष्टी सम्यक वाचा सम्यक काया सम्यक व्यायाम सम्यक समाधी हा अष्टांगिक मार्ग आहे. तर आपण कुठेतरी आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे, जरी आपलं वाचलं जरी आता आपण त्याच्यावर सर्च केलेलं बुद्ध ह्यामुळे तर बाबासाहेबांनी बुद्ध घेतलेला आहे. बाबासाहेबांनी बुद्ध का, कारण ते याच्या भाषणामध्ये आहे जन्मभूमीच्या आपल्या दीक्षाभूमीच्या बौद्ध धम्मच ताग आहे. ते पुढे पुढे येऊ आपण. आता हा झाला याचा आहे, पण ते आता तुम्हाला पुढे सांगायचं राहिलं हे संदर्भ दिला मागचा याची तारीख. मग हे बाबासाहेबांकडे गेल्यानंतर बाबासाहेबांनी 25 तारीख दिली 25 आणि त्यावेळेस ते हरीश चवरे काही कारण बघा प्रत्येक ठिकाणी विरोधक असतो, मंडळ असो किंवा कुठली संस्था असो काही ना काही. आता कारण ते मंदिर बांधतानाच वाद निर्माण झाला होता, मग तरी बाबासाहेब दिलं तर काही लोक बाबासाहेबांनी त्याचा शब्द दिला की 25 डिसेंबरला तुमच्या इथे येतोय त्यावेळेस आपण आणि मी आणणार देऊ. मग सगळे तयार झाले इथं बोलले सगळे, मग त्या हरीश चवरेला शब्द दिला होता बाबासाहेबांनी. दुपारचे 2 वाजले 2 वाजेपर्यंत म्हणजे बाबासाहेब आले नाही बाबासाहेब म्हणजे बाकी लोक काय म्हणले हरीश चवरेला हे बाबासाहेब असले येतात बाबासाहेब येणार नाही. त्यावेळेस हरीश चवरे म्हणले नाही बाबासाहेब येणार, मला शब्द दिलेला आहे बाबासाहेब देव घेऊन येणार नाही येणार. ते म्हणले नाही आला तर तुका जीव द्या, तो म्हणला हा नाही आला तर मी जीव देईन, नाही आला तर मी बाबासाहेब जर नाही आले तर मी जीव देईन. आणि 2 वाजल्यावर त्या लोक म्हणाले अरे का तू आता झाला दे ना जीव, तू तर म्हणाले होता बाबासाहेब जर नाही आले तर मी जीव देईन. अक्षरशः त्यावेळेस हरीश चवरे जाऊन तिथं रेल्वेच्या मग बाजूला जवळ दमभूमी गेला होता ना बाकी तिथं रेल्वे पट्टी आहे जवळच, तिथं जाऊन ते झोपले म्हणले नाही जर बाबासाहेबांना मी जीव द्याला नाही द्याला. आणि 2 वाजून गेले तिकडून रेल्वे काय आली नव्हती, पण तिकडून ते झोपले तिथं. लोक म्हणले आहो नका नका उठू, बाकी नाही म्हणले मी इथं जीव देणार बाबासाहेब. आणि झोपले असताना मग तिकून ज्यावेळेस आल्यानंतर मग ते ढोल वाजायला लागले, बाबासाहेब आले त्यावेळेस. बाबासाहेब आल्यानंतर ढोल वाजायला लागले आणि मग त्यांना सांगितलं बाबासाहेब आले बाबासाहेब आले. आणि मग ते उठले आणि बाबासाहेबांनी ती बुद्ध मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि ती मूर्ती बाबासाहेबांना मनम्याच्या राजाने रंगून या ठिकाणी जागतिक बौद्ध परिषदेमध्ये ती मूर्ती भेट दिली होती. पांढऱ्याची आणि उघड्या डोळ्याची मूर्ती आहे ती मूर्ती बाबासाहेबांनी त्या ठिकाणी आणून बसवली. आणि त्यावेळेच भाषण बाबासाहेबांनी आपल्या लोकांना सांगितलं आहे की ही धर्मभूमी आज मी तिथं छोटंसं रुपटं लावतोय त्याचं एक भव्य स्वरूपात मोठं झालं पाहिजे, परंतु आज ताग आहे ते काय आपण पूर्ण करू शकलो नाही. म्हणजे भारतामध्ये बौद्ध धम्म आणण्याच्या अगोदर आपली महाराष्ट्रातली बुद्धगाया त्याला म्हटलं जातं, कारण बुद्धगाया ही भारतातली म्हणजे भारताच्या देशाच्या बाहेर बुद्धगाया मानली जाते, परंतु महाराष्ट्रातली बुद्धगाया जर आपण म्हणलं तर धम्मभूमी म्हणजे बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1954 साली बसवलेली मूर्ती ती तारीख. आता त्याचं भाषण वगैरे मी त्याच्या सांगते थोडं थोडं तुम्हालाही करतो कारण वेळेचं, कारण ते 2 तास तो विषय पूर्ण जर मी पूर्ण लिखाण करून त्याचा शोध घेतला तर बरंच वेळ आहे. ती झाली 25 डिसेंबर 1954 सालची. आता दुसरी भूमी कुठली, आता धर्मभूमी पण याला काही लोक म्हणायचे नाही धर्मभूमी नाही आहे म्हणून, पण बाबासाहेबांनी तिथं मूर्ती बसवली तिला धर्मभूमीच म्हटलेले आणि आजही आपणही धर्मभूमीच म्हणतो. आणि बाबासाहेबांची दुसरी धर्मभूमी कुणाला माहित आहे का, दुसरी धर्मभूमी कुठे असं कोणाला माहित सांगा दुसरी धर्मभूमी कुठे
दुसरी धर्मभूमी आग्रा या ठिकाणी चक्कीपाट या ठिकाणी 18 मार्च 1956 साली बाबासाहेबांची दुसरी मूर्ती तिथं बसवलेली आहे. 18 मार्च 1956 साली म्हणजे दीक्षा 14 ऑक्टोबर 1956 ला दिली, त्याच्या 6 महिने अगोदर 18 मार्च 1956 साली हीच मोठी शोकांतिका आहे. कारण महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना ही धर्मभूमी माहीत नाही जास्त, आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना ती धर्मभूमी माहीत नाही, कारण मी तिथं जाऊन आलो चक्कीपाट या ठिकाणी. आणि आज तुम्ही पुस्तकं बाबासाहेबांची भाषणं बघा 56 सालचे शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या उपर, त्यावेळी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आग्र्याच्या लाल रामलीला मैदानावर ते भाषण झालेले, रामलीला मैदानावर ज्यावेळेस शेड्यूल कास्ट फेडरेशनचं भाषण झालं आणि त्यांनी तर शेड्यूल कास्टच्या याच्यानंतर जे तिथं बाबासाहेबांचे काय काय वाक्य होते लक्षात, ते शेड्यूल कास्ट फेडरेशनचे सगळे कार्यकर्ते असताना कार्यकर्त्यांना त्यावेळेस जे बाबासाहेबांनी 16 लोक शिक्षणासाठी परदेशात पाठवली होती आणि त्यांना अपेक्षा होती की हे लोक, कारण ज्या इंग्रजांकडून बाबासाहेबांना जे पैसे मिळाले होते 3 लाख, त्यावेळेस बाबासाहेबांना सांगितलं होतं की तुम्ही एखादी युनिव्हर्सिटी काढा किंवा एखादी हायस्कूल वगैरे काढा, त्यावेळेस तर त्यावेळेस बाबासाहेब म्हणले जर मी काढली तर त्या किंवा मुलींसाठी हे करा, पण बाबासाहेब म्हणले हे जर मी काढलं तर तिथे शिकवणारे लोक कोणते असतील, शिकवणारे लोक माझ्याकडे नाहीये तर ते ह्यांना कुठे नाही, म्हणून बाबासाहेब निश्चय केला होता. आणि ते पैसे 16 लोकांना बाबासाहेबांना त्या पैशाने परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवले होते. तर बाबासाहेबांना वाटतं की मी परदेशामध्ये शिकून आलो तर बाहेर गेल्यानंतर किती ज्ञान मिळतं आणि इंग्लिशचं महत्व त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलेलं. मग त्यांनी ते 16 लोक पाठवले, पण काही जसं म्हणले की मडकं म्हणून काही मोठ्या डोक्याचे होते ते फक्त फिरून आले आणि काही जे शिकले ते शिकले, पण त्यांनी त्यांचा घराचाच प्रपंच पाहिला. परंतु बाबासाहेबांचा उद्देश असा होता की हे लोक शिकून आल्यानंतर हे शिकून येतील, माझ्या समाजातले काही लोकांना हे अजून पाठवतील, अजून त्यांना शिकवतील, म्हणजे माझा समाज अजून मोठा होईल ह्या उद्देशाने बाबासाहेबांनी त्या लोकांना पाठवलं होतं. परंतु काही लोकांनी फक्त माझ्या आज्ञा करून आल्या आणि काही जे लोक शिकले ते शिकल्यानंतर त्यांनी फक्त त्यांचे घर जर पाहिले. आणि त्यापैकी जर तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर मी स्पष्टपणे बोलतो, मी कारण मी गुरु असल्यामुळं त्यापैकी रत्नाकर गायकवाड या अधिकाऱ्यांचा बाप होता त्या 16 त्यावेळेस उपरांत. मग त्यावेळेस बाबासाहेबांनी तिथं जे वाक्य वापरलेलं आहे, मुझे इन पोडोलिकर लोगों ने धोका दिया, हे बाबासाहेबांचं वाक्य तिथलं शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या स्टेजवर, आणि त्यांना बोलता बोलता तिथं त्यावेळी बाबासाहेबांचं हे वाक्य तिथलंच आहे की हा रथ आतापर्यंत मी इथं ओढत आणलेला आहे, तुम्हाला जर ओढा ओढता आला तर ओढा, नाहीतर तिथंच ठेवा, परंतु त्याला मागे नका आणू. माझा एक कवी मित्र आहे, आता तो वाजलेला आहे, जे कालकथित प्राध्यापक सिद्धार्थ तांबे हा मुंबईचा कवी, तो 4 ओळींमध्ये काय सांगतो, सूर्याचा रथ ओढायला उंदे घोडे लागतात, सूर्याचा रथ ओढायला उंदे घोडे लागतात, अरे नका ना ओढू, अरे नका ना ओढू, अरे नका ना ओढू, आहे तिथेच राहू द्या, परंतु त्याला उकळण्याची गाढवे जोडू नका, त्याला उकळण्याची गाढवे जोडू नका. आणि खागंदारीतल्या दगडा संघ हिऱ्याचा तोल करू नये, खागंदारीतल्या दगड्याशी हिऱ्याची कोहिनूर हिऱ्याची
तो करू नये आणि ज्याचा बाप खरा नाही त्याने जैवी बोलू नये, त्याने जैवी बोलू नये. मी त्यावेळेस मी कवी लिहिलेले ह्यांना बाबासाहेबांनी तिथं बोलले आणि त्याच वेळेस बाबासाहेबांनी निर्णय घेतला. बाबासाहेबांचा बौद्ध धर्म अभ्यास तसा लहानपणापासून त्यांना केळुसकर गुरुजींनी पुस्तक दिला बौद्ध चरित्र, तेव्हापासून त्यांचा प्रभाव होताच. परंतु बौद्ध धर्माचा सुरुवात त्यांनी कुठे कुठे कशी केली बौद्ध दाखवला आणि त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी आता इथून पुढे तुम्हाला धार्मिक प्लॅटफॉर्म देणार. बघा तुम्ही अभ्यास करा त्या ह्याच्यामध्ये, तुम्ही त्याचं सर्च केलं ना तर तुम्हाला मिळेल ते. तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं इथून पुढे तुम्हाला मी धार्मिक प्लॅटफॉर्म देणार आहे. धार्मिक प्लॅटफॉर्म देणार असताना जो धर्म तुम्हाला देणार आहे तो मानवाच्या हिताचा, कल्याणाचा आणि त्याच्यामध्ये समानता, न्याय, बंधुत्व असेल. कारण हिंदू धर्म आतापर्यंत हे बाबासाहेबांचे धर्मांतराच्या अगोदरची भाषण आहे. हिंदू धर्म तुम्हाला कधीच जवळ करत नाही. त्यांची फक्त लोकसंख्या वाढवण्यासाठी ते हिंदू मध्ये तुमची गणना केली जातात. परंतु तुम्हाला पुजारी कधी करत नाही. आम्हाला हिंदू आपण जर म्हणतो तर आम्हाला पुजारी पद का देत नाही, आम्हाला समानता का देत नाही, आम्हाला शंकराचार्य पद का देत नाही. कारण हिंदू धर्म तुम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये नाही, तुम्हाला फक्त असमानता आणि गुलामी ह्याच्यामध्येच तुम्हाला हे करणार आहे. तर त्यावेळेस मग बाबासाहेबांनी त्यांना समजून सांगितलं की मी नवीन धर्म घेणार आहे आणि हा धर्म जो तुम्हाला देणार आहे तो मानवतावादी, कल्याणकारी आणि ज्या धर्मामध्ये समानता, अजून न्याय, प्रतिष्ठा आणि मानवाची सेवा करण्याची जी भावना आहे ती ह्या धर्मामध्ये आहे. त्यावेळेस बुद्धाचं प्रवचन बाबासाहेबांनी तिथं बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यावेळेस बाबासाहेब असे म्हटलेले तिथं, बहुजन हिताय बहुजन सुखाय हा बुद्धांचा शब्द आहे. परंतु तो सुद्धा शब्द आपल्याला बाबासाहेबांनी केव्हा सांगितला तर आग्र्याच्या भाषणामध्ये सांगितलेला आहे. कारण बौद्ध धर्म असा आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय, म्हणजे तुम्हाला सुख दिल्याशिवाय राहणार नाही असा तो धर्म आहे. हे वाक्य मी कारण का सांगतो की त्या दुसरं भूमीचं ते वाक्य तिथं तिथलं आहे. त्या ठिकाणी मग त्या लोकांमध्ये असं परिवर्तन झालं की हित तरी ठरून झालं परंतु बुद्ध अचानकपणे बाबासाहेबांनी आणला. पण चक्तीपाठ या ठिकाणी शिरूर कास्ट फेडरेशन म्हणजे राजकीय पार्टी होती, त्यात सर्व जातीचे लोक होते. त्यावेळेस फक्त बौद्ध तर कोणीच नव्हते, त्यावेळेस हे सगळे मागासवर्गीय होते, बहुजन होते. पण त्या पक्षाचं नाव होतं शिरूर कास्ट फेडरेशन. मग त्यावेळेस बाबासाहेब म्हणले की मी असा एक कार्यकर्ता या धर्मासाठी शोधतोय की धर्म करण्यासाठी की माझ्या जिवंतपणी जर मला एखादा असा युवक मिळाला की हे कार्य पुढे घेऊन जाईल तर मला मरताना देखील आनंद होईल आणि मी याच्यामध्ये मी जरी मेलो तरी चालेल, परंतु एक तरी युवक असा निर्माण झाला पाहिजे माझ्या समोर की तो ही चळवळ धम्माची पुढे नेईल. परंतु बाबासाहेबांच्या काळामध्ये त्यावेळेस झालेलं नाही. त्याच्यानंतर दीक्षा घेतली तरी तसा कार्यकर्ता अजून आपल्याला मिळालाच नाही. आज संस्था भारतीय बौद्ध महासभा येईल करते, परंतु खंबीर नेता धार्मिक यासाठी आपल्याला नाही. राजकीय ह्याच्यावर सगळेच निघतात, राजकीय पार्टी काढण्यामध्ये ना सर्वच मिळतात आपल्याला. मग त्याचे गट तट करायला लागेल ए पासून झे पर्यंत सगळे, परंतु धार्मिक याच्यामध्ये अजूनपर्यंत नेता आपल्याला कोणी तसा मिळाला नाही. बाबासाहेबांनी त्यावेळी तिथं खूप मोठी स्वतंत्र व्यक्त केलेली आहे त्या आग्र्याच्या. तुम्ही बघा, तुम्ही युट्यूबला वगैरे जरी सर्च केलं आग्र्याचं भाषण तर ते युट्यूबला सुद्धा येईल. कारण माझ्याकडे ते पुस्तक होतं, मी काही खूप वर्षापूर्वी वाचलं होतं ते पुस्तक आणि त्यातले काही मुद्दे मी फक्त लिहून दिले होते पुढे. ते मुद्दे मला आज उपयोगी आले म्हणजे विषय घेतल्यानंतर सर. आणि मग मी ना माझा मित्र आहे तिथं दिल्लीला, शशीभूषण म्हणून तो कवी एक आहे, खूप मोठा आहे. त्याला मी फोन केला आणि आग्रा इथलं धम्मकार्य म्हणून 18 मार्चला तिथं खूप मोठी कार्यक्रम असतो दरवर्षी. जसं आपलं धम्मभूमीला 5 डिसेंबरला असतो तसं 18 मार्च
ला तिथं खूप मोठी गर्दी असते, त्यांची रॅली वगैरे निघत असते, भंते करुणाशील म्हणून तिथं ते काम बघतात त्या आग्रह. आणि त्या चक्कीपाट या ठिकाणी ती मूर्ती बसवली आणि त्याला सर्वोदय बुद्धविहार नाव दिलेलं, सर्वोदय बुद्धविहार. तर त्यावेळेस मग बाबासाहेबांनी हे बुद्धाच्या जवळ भाषण द्यायला लागल्यानंतर श्रीलंकाचे लोक म्हणले तुम्ही धम्म आणलेले धम्म मी सांगताय पण हे पण आहे कसे काय कुठे मूर्ती पण. मग म्हणे एक काम करू, चला म्हणे आपण बुद्ध मूर्ती स्थापनाच करू, व्यालच निर्माण करू. अचानक झाले ते आणि मूर्ती कुठे मूर्ती कुठे मग मूर्ती शोधते. तर आग्र्यामध्ये एक त्या व्यक्तीचं फक्त नाव मला आत्ता आठवत नाही जास्त, तर त्या व्यक्तीच्या घरात एका मूर्ती होत्या. आज तुम्ही दिल्ली साईड आग्रा साईडला गेले ना तर बऱ्याच लोकांच्या म्हणजे मूर्त्या तिथं आहेत, पण त्या काळामध्ये बुद्धाची मूर्ती त्या तिथं भेटली आणि ती मूर्ती एखाद्या घरातून आणली आणि त्यांनी दिली ठीक आहे माझ्याकडे बुद्धाची मूर्ती आहे. बाबा बुद्ध ज्यावेळेस बाबासाहेब सांगितलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं. आता त्यावेळेस वास्तविक पाहता बुद्ध हे एवढा म्हणून ठेवत असेल किंवा काही लोक आज हे हॉटेलमध्ये ह्याच्यामध्ये कसे आपले खरं गव्हर्नमेंट ठेवत नाही, पण ते नाही बुद्धाच्या मूर्त्या, बुद्धाच्या मूर्त्या दिल्ली साईडला गेल्या ना मग मोठ्या हॉटेलला सुद्धा बुद्धाच्या मूर्त्या ठेवतात ते असे हॉटेलमध्ये ह्याच्याकडे. तर ती मूर्ती अशी मला आहे माझ्याकडं, माझ्याकडं आहे म्हणल्यानंतर हे सगळं पुस्तक मी आज तुम्हाला मराठीमध्ये सांगतो, पण हा जो प्रकार सगळा हिंदीमध्ये तिथे झालेला. बाबासाहेबांनी भाषण हिंदीमध्ये दिलेलं आहे, ते पुस्तक हिंदीमधलं आहे, परंतु त्याचं मी हिंदीचं वाचन करून तुम्हाला हे मराठीमध्ये समजून ह्या भाषेमध्ये तुम्हाला सांग कळण ह्या भाषेत सांग. तर मग त्यावेळेस त्या ठिकाणी ती बुद्ध मूर्ती आणल्या गेली आणि त्या ठिकाणी ती मूर्ती स्थापन झालेली आहे, त्याला दुसरी धम्मभूमी म्हणतात. आणि तारीख लक्षात ठेवा 18 मार्च 1956 पहिले धम्मभूमी ही आपली देवरोडची आणि दुसरी धम्मभूमी आग्र्याची चक्कीपाट या ठिकाणी. आता आपण येऊ आपण दीक्षाभूमी. आता दीक्षाभूमीबद्दल तर काही सांगायचं केलं नाही तुम्हाला मला तर वाटतं, परंतु थोडक्यात ती दीक्षाभूमी, दीक्षाभूमीची तारीख सुद्धा बाबासाहेबांनी अगोदर डिक्लेअर, पण तिथे लोकांचे वाद निर्माण. बाबासाहेबांनी तारीख तसं 13 ऑक्टोबर 1935 साली बाबासाहेबांनी एवढा या ठिकाणी घोषणा केली मी हिंदू धर्मात जरी जमलो तर हिंदू धर्मात मरणार नाही, परंतु त्याच्या अगोदर बाबासाहेबांची सुरुवात होती सगळी. आणि बाबासाहेबांनी धर्मांतराची तारीख 14 ऑक्टोबर घेतली. आता ह्याच्यावर मी विषय असा, मी बघा मी काही विद्वान नाही, मी माझ्या बुद्धीचा जे जे तर्क काढतो आपण त्या तर्क प्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न, ज्याचा त्याचा तर्क त्याने काढावा कारण शोध आपण घेतो, परंतु इतिहासाला धरून आणि अभ्यासाला धरून असावा. मग त्या ठिकाणी बाबासाहेबांनी ते पत्रक आहे बघा कुणीतरी वाचलं असं नाही, अजून मी येतो जुनं पत्रक बाबासाहेबांनी, त्यात भारतीय बौद्ध महासभेचा सुद्धा त्याच्यावर उल्लेख नाहीये. त्या पत्रामध्ये बाबासाहेबांनी विजयादशमी हा शब्द टाकला, हा आणि त्याच्यामध्ये तारीख 14 ऑक्टोबर आहे, परंतु विजयादशमी हा शब्द टाकले गेले नाही. आणि आतापर्यंत म्हणजे अगोदर जसं आता मला लहानपणापासून आवडतो की जास्त गर्दी विजयादशमीलाच जातो आपण, विजयादशमी जातो म्हणजे आपण विजयादशमी बाबासाहेबांनी तो शब्द टाकलेला आहे विजयादशमी त्या दिवशी, आणि ती आपण दीक्षाभूमी होतो. मग बाबासाहेबांनी विजयादशमीच्या दिवशी, आता विजयादशमी सम्राट अशोकाचे, सम्राट अशोकाची विजयादशमी, अशोका विजयादशमी आणि ह्यांची विजयादशमी जे की यांनी आपले जे 10 राजांचा वध केलेला आहे हिंदू धर्मांनी भूदत्तापर्यंत 10 राजांचा आणि विजयादशमीचे दशमी दहन करतात त्याला रावण हे नाव दिलेलं आहे, तर रावण हे 10 तोंडाचा रावण यांनी बनून त्याचं दहन करतात आणि त्याला दशहरा म्हणजे 10 लोकांना हरवलेला दशहरा आणि त्याला 10 तोंडाचं नाव देऊन रावणाची जाळलं जातं. रावण म्हणजे आपल्या
दहा राजांचा वध या हिंदू धर्माने केलेला आहे. कारण बौद्धांच्या कत्ती केलेल्या आहेत, बौद्ध धर्म इथून नाहीस झाला, पूर्ण परदेशात गेला, नंतर बाबासाहेबांनी आणला, कारण तो विषय वेगळा आहे. परंतु आता दीक्षा, मग दीक्षाभूमी, दीक्षाभूमीचा इतिहास सुद्धा आपला की विजयादशमी. आणि आता गेले 10-12 वर्षापासून काय झालं सर, 14 ऑक्टोबर का विजयादशमी, हा विनाकारण वास केला. तोच चालू 14 ऑक्टोबर. मग नाही बाबासाहेब आपण काय हिंदू आहे का ते दसऱ्याच्या प्रमाणे. विजयादशमी ही हिंदूच्या पद्धतीने नाही, बुद्धाच्या काळात सुद्धा होती. सम्राट अशोकाने ज्यावेळेस केलं, सम्राट अशोका विजयादशमी म्हणतात, त्यावेळेस इंग्लिश कॅलेंडर नव्हतं ना. आता बुद्धाचा जन्म आपण म्हणतो ना तारखेवर, बुद्धाची आपण काय करतो वैशाखी पौर्णिमा, ती एका तारखेला येते का? नाही येते एका तारखेला. एका तारखेला कधीच येत नाही. आपण फक्त काय करतो वैशाखी पौर्णिमा, आपण जशी आता 12 पौर्णिमा आपण मानतो, ते एका तारखेला येतात का? नाही. मग त्यावेळेस जे विजयादशमी आहे ही त्या पद्धतीने, आणि आपल्यामध्ये विनाकारण वाद लावून त्या दीक्षाभूमीचं सुद्धा लोकांना जमणी केलं जातं. माझे तरी मत, म्हणजे माझं तर्क असा होता की बाबासाहेबांनी विजयादशमी का निवडली, का निवडली असावी. बघा 14 ऑक्टोबर, समजा असं धरू आपण की 14 ऑक्टोबर तारीख धरली, 14 ऑक्टोबरला काय करणार, दर 14 ऑक्टोबरला सुट्टी मिळते का तुम्हाला? दर 14 ऑक्टोबरला तुम्हाला सुट्टी मिळते का? परंतु ज्याला दसरा म्हटलं जातं हिंदूचे आणि विजयादशमी म्हणत, त्यावेळेस काय मिळते? सुट्टी मिळते. आणि पूर्ण भारतात असते सुट्टी, पूर्ण भारतात असते सुट्टी विजयादशमी, पूर्ण भारताची सुट्टी असते. पण बाबासाहेबांनी, हा माझा तर्क म्हणू शकतो की बाबासाहेबांनी ती तारीख का विजयादशमी म्हटलेलं आहे, कारण माझ्या लोकांना त्यावेळेस सुट्टी असते, त्या सुट्टीच्या दिवशी लोक इथं येतील. मी नाही सर, माझा तर काय विजयादशमी मी का म्हणलं, कारण सुट्टी कधी मिळती? पण दसरा असतो सुट्टी. आज तुम्हाला म्हणतो सरकार कोणतं असतं सुट्टी, सुट्टी कधी देते? विजयादशमी दसरा एका दिवशी येते, पण सुट्टी कधी असती? दसऱ्याच्या दिवशी, 14 ऑक्टोबरला असती का? मला सांगण्याचा उद्देश काय की सुट्टी कधी असती, म्हणजे बाबासाहेबांचा हा तर असू शकतो असा आपण, पण सुट्टी असते ते. सर माझं बोलणं तुम्हाला, माझा सर संदर्भ काय आला तुमच्या लक्षात आला का? बाकी तुमच्या आला का नाही? माझा संदर्भ लक्षात आला का? कळला तर तुम्हाला हा बोलायचा. मी हे कुठं सांगणार नाही, माझी सुट्टी नसते. हा माझं सांगायचं होतं तसे 14 ऑक्टोबरला सुट्टी नसते, परंतु दसरा असती सुट्टी. मग या सुट्टीच्या दिवशी आपण जाऊ शकतो 25 डिसेंबरला, पण 25 डिसेंबरला सुट्टी असते सगळीकडे ऑल इंडियामध्ये 25 तारखेला जाऊ शकतात लोक. ही माझा तर्क सांगण्याचा, मी सांगण्याचा हे केलेलं आहे. शासकीय सुट्टी असते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट प्लस स्टेट गव्हर्नमेंट सुट्टी असते. त्या दृष्टिकोनातून मग हे दीक्षाभूमी, मग त्या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी भाषण दिलेलं आहे. दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी, आता मी बाबासाहेबांचं भाषण सांगत नाही इकडचं, कारण बघा मी पूर्ण एवढे मोठं 2 पानाचं याद दिलेलं सगळं. मी मला एक सवय की मी सोडून फक्त मी सांगितलं, मी शोध आणि संदर्भ घेतले सुरू आहे एवढे मोठे हे सगळी भाषण बाबासाहेबांचे थोडक्यात थोडक्यात संदर्भ. तसं ते भाषण सांगत नाही, कारण मी तुम्हाला एक खास आवडून मला एक कविता ऐकलो, एक 2 ऐकलो ईमेल होतं. मग बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्यात आपल्याला, आणि बाबासाहेब म्हणले की मी सारा भारत बघून, ही आपण त्या ठिकाणी बाबासाहेबांनी शपथ घेतलेली, पण आज जागेत आपण तेही करू शकलेलं नाही. तर या ठिकाणी आपण
जो हा विषय या ठिकाणी संपवतो आणि आत्ताच्या ज्या चालू घडीमध्ये जे आहे त्यासाठी मी तुमच्यासाठी कविता सांगतो. ही कविता मला वाटतं आज आपल्या ग्रुपला आलेली आहे बघा एका दुसऱ्याने, आणि ज्या व्यक्तीने ती तयार केली ना त्याने मला पहिला फोन केला होता. एक व्हॉट्सअपला आलेली राजन बुद्धराज उर्फ राजन गवळी म्हणून, तो मला मामाच म्हणतो, तो कवी आहे मुंबईचा कल्याणमुखी, आणि त्याला माहिती आहे ही कविता माझी महाराष्ट्रामध्ये फेमस झाली. मग त्याने मला, मामा मी तुमच्या कवितेतले काही ओळी घेतल्या, काही ओळी मी तुमच्या इथल्या म्हणलं घेऊ काय हरकत आहे, तू 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 एक काम करतोय प्रचार करतोय त्याचा हे चांगलंय चांगलं समजा लागले. मग मी ती कविता ज्या कवितेने मला महाराष्ट्रभर पोचवलं ती कविता तुमच्यासमोर मी साजरी करतोय. आता तुम्हाला माहिती कालपासून काय सुरू झालं, महिलांनी उत्तर द्या, महिला आपल्या बोलत नाही लवकर. कालपासून काय सुरू झाले, चित्रपाट 15 दिवस चालतो, कुणी कुणी केलंय का करायचं, 2 दिवसात केलं का, पुढं करणार आहे का, खरं का वेळात बसलंय, खरं का, खरं सांगा, भीत म्हणून करू नका, करा करा करा. आज वेळ बघा मी खोटं बोलत नाही, खरं सांगतो, ज्यांनी केलं तसं करा, मी कुणाला नाही म्हणणार नाही, कारण तुझं सांगतात तुम्ही फक्त सम्यक दृष्टीने त्याचा विचार करा. ज्यांनी ठीक आहे केलं असं त्यांचं अभिनंदन, जे करणार नाही त्यांचं त्याच्यावर अभिनंदन, आणि जे करणार असत त्याचं अजून त्याच्यावर अभिनंदन. पण त्यांना सांगणं आहे की करत असताना मी त्या गोष्टी सांगतो तेवढ्या तुम्ही बारकाईने बघा, बारकाईने बघा, आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा करायचं का नाही. तुम्ही जास्त वेळ आता मी कविता सादर करतोय, माझ्या कवितेचं नाव आहे बाप तुला, कारण आई मला काय म्हणाली माहिती का, असे पित्रपाठ होते, पित्रपाठ मुलांना लक्ष द्या तुम्हाला, त्यावेळेस असेच पित्रपाठ असताना आई मला म्हणाली तुझ्या वडिलांचे पित्र आहे, तर म्हणलं काय करायचं, नाही म्हणले ते तुला ते ताटबीत वरती गच्चीवर ठेवायचंय आणि कावळ्याला दाखवायचं. मी म्हणलं मी काय करत नाही तसलं भारतीय बौद्ध माझं, म्हणलं कशाला ते आपण करायचं नाही, म्हणलं मी काय करतो, नाही नाही म्हणे पूर्वजापासून आपल्याला खूप करायला लागत होतं, तुझे वडील करत होते, तुझे आजोबा करत होते, आता तुलाही करायला लागलं. आम्ही म्हणलं उगच मला जर कोणी आलं भारतीय बौद्ध महासभेचे लोक आले घरात आता जर पाहिलं तर मला काय म्हणती, नाही नाही म्हणे ते करायच पाहिजे तुला. आता शेवटी मला मी ह्याच्यात पडलो की आईचं ऐकायचं तर आता काय करायचं. शेवटी मला त्या आमचे गजलकार बाबा चव्हाण यांची कविता आठवली, ते असे म्हणतात, आई कुणाची का असेना, आई कुणाची का असेना तिचा सन्मान करावा, आई कुणाची का असेना तिचा सन्मान करावा, तिने फेकलेला शब्द कुणासारखा झेलावा, तिने फेकलेला शब्द कुणासारखा झेलावा. आता हा मला प्रश्न म्हणलं की आमचा काही मोठा आईने शब्द फेकलेला घ्यायचं आहे आणि इकडं तर धर्म सांगतोय करायचं नाही, तुमची मी निर्धार केलं म्हणलं ठीक आहे करतो, आणि जो केलं आणि त्याच्यानंतर जो प्रसंग झाला तुम्ही सादर करतोय. आई म्हणाली बाळा तुझ्या बापाचे पित्र घालायच्या, आई म्हणाली बाळा तुझ्या बापाचे पित्र घालायच्या आहे, घरावरच्या गच्चीवर जेवणाचे ताक तुला ठेवायचे आहे, आई म्हणाली बाळा तुझ्या बापाचे पित्र घालायचे आहे, घरावरच्या गच्चीवर जेवणाचे ताक तुला ठेवायचे आहे, कावळ्याच्या रूपाने बाप तुझा येणार आहे, तू ठेवलेलं जेवण आज जेवणार आहे, तू ठेवलेलं जेवण आज जेवणार आहे, मनालाही मोठा आनंद झाला, बाप माझा भेटणार आहे, मी ठेवलेलं जेवण आज जेवणार आहे, मी ठेवलेलं जेवण आज जेवणार आहे, म्हणून आनंदाने ताट लागताच गच्चीवर गच्चीवर ठेवायला, पटापटा कावळे लागले जमायला, आता मात्र प्रश्न पडला मनाला बाप समजू कोणा. कारण एकदम 5-6 कावळे आले ना तिथं, म्हणून आनंदाने ताट लागताच गच्चीवर ठेवायला, पटापटा कावळे लागले जमायला, आता मात्र प्रश्न पडला मनाला बाप समजू कोणाला. तेवढ्यात एक कावळा पुढे आला, ठेवलेल्या ताटाला शिवला, एका मागून एक एक येऊ लागला, तोही ताटाला शिवू लागला, शिवला तर शिवला भरकन उडू नाही गेला, शिवला तर शिवला भरकन उडू नाही गेला, गेला तर गेला शेजारच्या घरावरही गेला, कारण त्यांची काहीतरी सर्व पित्री आणू शकतो शेवट, मग त्यावर तिथं पित्र होते.
गेला तर गेला, शेजारच्या घरावरही गेला, तिथल्याही ताटाला जाऊन शिवला, तिथल्याही तोटा ताटाला जाऊन शिवला. हे सारं पाहून डोकं गेलं संतापून, हे सारं पाहून डोकं गेलं संतापून. घरात प्रश्न विचारला आईला जाऊन, सांग बाप कुणाचा माझा की शेजारच्या, सांग बाप कुणाचा माझा की शेजारच्या, माझ्या बापाची घरं किती, माझ्या बापाची घरं किती. धन्यवाद. मग मी पुढच्या वर्षी आईला विचारलं चित्र घालायचं काय दिलं. म्हणून तुम्हाला सांगणं आहे की तुम्हाला करायचं असेल तर जिंदा करा, संधी आहे आता, जरूर बघा. ठीक आहे. एक दुसरी बघा, एक माझे एक पुस्तक म्हणतो होतं, मला खूप आवडली कारण माझ्या मित्राची कविता आहे ती, त्याने मला आज वर्षावासापूर्वी त्याने पाठवली. त्यांना एक मुंबईचे कविता जर पाठवतं असं ना तर खूप मला तशी म्हणता येणार नाही, परंतु शब्द त्याचे चांगले आहेत, मला खूप आवडली. आणि बुद्धांनी का त्या केला काय केलं हे सगळं म्हणजे देवाला त्याला आपण का म्हणतो हे त्यातून सादरीकरण केलं आहे या कवितेचे कवी आहेत विवेक मोरे. तू देव नव्हतास, तू देव नव्हतास, देवाचा पुत्रही नव्हता, तू देव नव्हतास, देवाचा पुत्रही नव्हतास, आणि देवांचा प्रेषितही नव्हता, देवांचा प्रेषितही नव्हतास, तू तर केवळ मानवतेशी नाते सांगणारा एक प्रबुद्ध मानव होता, तू तर एक प्रबुद्ध मानव होता. आणि म्हणूनच तथागता, आणि म्हणूनच तथागता मी शिकार केला, आणि म्हणूनच तथागता मी शिकार केला सरसंधानाने निवळ झालेल्या पाखराला, ज्या वेळीस तू जीवदान दिले, ज्या वेळीस तू जीवदान दिले, त्यावेळीस तुझ्या नयनांमध्ये तुरुण भरलेला करुणेचा समुद्र मी पाहिला, त्यावेळी करुणेचा समुद्र मी पाहिला. रोहिणी नदीच्या वादावरून ज्यावेळी सर्वस्वाचा त्याग केला, रोहिणी नदीच्या वादावरून त्यावेळी तू सर्वस्वाचा त्याग केला, त्याच वेळी तुझं आणि माझं ऋण नातं झालं, त्याच वेळी तुझं आणि माझं ऋण नातं झालं, त्यावेळी तुला बुद्धत्व प्राप्त झालं, त्यावेळी माझी युगानुगाची प्रतिष्ठा संतुष्टात आली, संतुष्टात आली. तू काशाय वस्त्र पांघरून बौद्ध वृक्षाखाली ध्यानस्थ बसला, तू काशाय वस्त्र पांघरून बौद्ध वृक्षाखाली ध्यानस्थ बसला, त्यावेळी तुझ्या ओठांवर उमटलेलं आश्वासक स्मित माझ्या भरकटलेल्या आयुष्याला एक श्वासच किनारा देऊन गेलं, एक श्वासच किनारा देऊन गेलं. तू चालत होतास, तू चालत होतास, आणि चालणाऱ्यांना पायाखाली खळगळ येई दाखवत होतास, तू चालत होतास, आणि चालताना पायाखाली खास खळगेही दाखवित होतास, तू चालत होतास, आणि वाट चुकलेला दिशाही दाखवित होतास, तू चालत होतास, आणि वाट चुकलेला दिशाही दाखवित होतास, तू चालत होतास, आणि कित्येक किस्सा गौतमींच्या अंधश्रद्धा मुक्तावत होत होत्या, मुक्तावत होत होत्या. तू चालत होतास, तू चालत होतास, आणि कित्येक अंगुणे माले, आणि कित्येक अंगुणी माल सुभक्त मानव बनत होते. तू चालत होतास, आणि कित्येक आम्रपाली अंधारातून प्रकाशित येत होत्या, अंधारातून प्रकाशात येत होत्या, आणि तरीही तू चालत होतास, चालत होतास तू सम्यक मार्गावरून प्रबुद्ध, चालत होतास तू सम्यक मार्गावरून प्रबुद्ध, मानवाचा चथा घेऊन एका निखळ सत्याकडे, एका निखळ सत्याकडे, तू विशाल मनोऱ्याकडे, राजमहालाकडे, भव्य प्रसादाकडे पाठ घेऊन, शेतवनातून रस्त्या रस्त्यामधून वाट काढी, गाव कुसा बाहेर कोट्या कोपटा समोर येऊन उभा राहिलास, माझ्या कोपटा समोर येऊन उभा राहिलास, आणि माझ्या हृदयाच्या गावरात एक मंत्र रेखाटलास. आता मीही अंधारातून प्रकाशात जाण्यासाठी, आता मीही अंधारातून प्रकाशात जाण्यासाठी त्या प्रबुद्ध मानवाच्या जथ्यात सामील होऊन चाललो आहे, त्या प्रबुद्ध मानवाच्या जथ्यात सामील होऊन चाललो आहे. माझ्या रोमा रोमात आता
केवळ तुझाच मंत्र उद्घोष मला ऐकू येत आहे. माझ्या रोमारोमात आता केवळ तुझाच मंत्राचा उद्घोष मला ऐकू येत आहे. अत्तदीप भव, अत्तदीप भव, अत्तदीप भव. सांगायचा स्वयंप्रकाशित व्हा, स्वयंप्रकाशित व्हा. आणि माझा हा दिवस सांगायचा उद्देश होता की सर्वांनी स्वयंप्रकाशित व्हाल अशी मी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला प्रगती बुद्ध द्या. भारतीय बौद्ध महासभा या व्याराच्या वतीने व भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संस्थेने जी मला त्या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. नमस्कार. यानंतर आपण या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय नंदकिशोर बाराते सर यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. महाकाळजी तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करून माझ्या ठिकाणी प्रगती मुख्यालयामध्ये बौद्ध महासभेचा अध्यक्ष आणि संपूर्ण कार्यकर्ते नेते उपस्थित झालेले आहेत त्यांचे मी प्रगती मुख्यालयातर्फे व प्रगती मंडळातर्फे त्यांचं अभिनंदन करत आहे. जास्त काय भाषण मला जमत नाही. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी प्राचार्य करतो. या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय सागरजी डेकरे साहेब. तथागत गौतम बुद्ध परम पूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन, तसेच जमलेले सर्व लहान बालक, प्रगतीय मंडळातील सभासद, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष यांना सर्वांना सफल द्यावे. आज आपण जो कार्यक्रम घेतलेला आहे की वर्षावास, ठीक आहे, वर्षावास तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं की जो काही वर्षावास बुद्धांनी सुरू केलता की पावसाळ्यामध्ये आपण लेण्यांमध्ये बाहेर न जाता लेण्यांमधून आपण प्रवचन घेणे, ठीक आहे, हे वर्षावासचा आपला कार्यक्रम होता. खूप छान आपल्याला शिंदे सरांनी जो काही धम्म आहे आणि जो काही आपली भूमी आहे त्याच्याविषयी त्यांनी आपल्याला थोडक्यात एक छान माहिती सांगितली आहे की नवीन गोष्ट आपल्याला आज शिकायला भेटलेली होती. आपल्याला फक्त दीक्षाभूमी आणि जे काही देवरोडची धम्मभूमी आहे हेच माहिती होती. आज आपल्याला जी काही नवीन धम्मभूमी समजली जी तुम्ही गुगलवर सर्च करा, युट्यूबवर बघा, त्याचं ज्ञान मिळवा, ठीक आहे, आणि बाकीच्यांना तुम्ही तुमच्या आई वडिलांना मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त ही माहिती तुम्ही स्प्रेड करा, ठीक आहे. त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद आणि सर्वांना सप्रम जय भीम आणि धन्यवाद.